भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते आल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी त्यांना हुसकावून लावले. त्यानंतर आचार्य तुषार भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक प्रदेश सचिव आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यात बाचाबाची झाली. सन्मान राखून त्यांच्या भावनेचा प्रथा परंपरेचा विचार करून एक नवं विधेयक आणावं आणि भाविक भक्तांच्या नियंत्रणात मंदिरं असावीत, सरकारच्या नियंत्रणातनं मात्र मंदिरं मुक्त झाली पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका. नाही असं आहे, हिंदू नववर्ष हे पाडव्यालाच साजरं केलं जातं. साजरा करणं हा पाडव्याला आपण नववर्ष साजरं करतो, मात्र दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये इंग्रजी नववर्ष आपण मानत असतो. म्हणून शुभेच्छा देण्याला हरकत नाही, साजरा मात्र हिंदू नववर्ष करावं आणि शुभेच्छा आपल्याकडे दररोज कोणते ना कोणते सण उत्सव असतात. म्हणून जे जे लोक इंग्रजी नववर्ष मानतात त्या सगळ्यांना शुभेच्छा, पण साजरा मात्र हिंदूंचा गुढीपाडवाच नववर्ष म्हणून केला जाईल यात कोणती शक. शरद पवारांवर तुम्ही वक्तव्य केलं होतं पंढरपूरच्या काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असं सोशल मीडियावर सांगितलं होतं की तुषार भोसलेंना आम्ही हे करणार विचारणार जा विचारणार, तसं काही झालं आत्तापर्यंत काय नाही. असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे ती फार जुनी घटना झाली, मी कोणाचाही नामोल्लेख या ठिकाणी केलेला नव्हता, पण दुर्दैवाने काही लोकांनी ते ओढावून घेतलं आहे. आजपर्यंत तर काही कोणी जाब विचारला नाही, ज्या दिवशी विचारतील त्या दिवशी योग्य उत्तर. आमचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा अधिकृत होता आणि या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि जावं अशा भावनेने या ठिकाणी आले होते. आणि प्रदेशाचे अध्यक्ष आध्यात्मिकचे येणार आहेत म्हटल्यावर मी जिल्हाध्यक्ष असो माझे पदाधिकारी असो या शहराचे शहराध्यक्ष शिरसटबाया असो उपाध्यक्ष सुभाष मचके असो माऊली आळवणकर असो हे सगळे आम्ही त्यांच्याबरोबर होतो. देवदर्शन करून व्यवस्थित आम्ही बाहेर आलो, परंतु या ठिकाणी गेटवर एक दोन बुरटे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आले आणि त्या ठिकाणी हातात बुक्याच्या पुड्या होत्या. की आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा अंदाज रोखला आणि त्या ठिकाणी त्या पुढे हिसकावून घेतल्या आणि कशासाठी अशा पद्धतीचं वर्तन करताय असा त्यांना जापसुद्धा विचारला. परंतु या ठिकाणी अशा पद्धतीनं एक शांत पंढरपूर आहे, या पंढरपूरमध्ये तणाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा उद्योग केलेला आहे. परंतु मला त्यांना सांगायचं आहे, परवाच्या ज्या काही पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या ठिकाणी पोटनिवडणूक असताना सुद्धा औषधाला ह्या ठिकाणी ठेवलं नाही. पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे आणि आता एक तर एकटी राष्ट्रवादीची इथे या ठिकाणी भुरटी 4-2 येत आहेत. तर या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे की या ठिकाणी देवाच्या दारात या ठिकाणी लोक काहीतरी साकडं घालायला येतात, या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्यातून त्यांचा दिवस चांगला जातो. आज 1 जानेवारी 2022 पहिला दिवस खऱ्या अर्थानं नवीन वर्षाचं तमाम आपल्या भारताचं आराध्य दैवत श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमचे 3-4 पदाधिकारी दर्शनाला गेलो असता इथं हे तुषार भोसले जे काही भाजपचे पदाधिकारी प्रवक्ते आहेत ते आले असं कळल्यानंतर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ते मागल्या काही दिवसामध्ये आदरणीय पवारसाहेब देशाचे नेते ह्यांच्यावर जे माहिती नसताना की पवारसाहेबांवर त्यांनी माहिती घेऊन बोलावं जे काही टीका करतात टिप्पणी करतात म्हणून त्यांना पवारसाहेबांचा जो जीवनपट आहे लोक माझे सांगाती हे पुस्तक आणि नवीन वर्ष तुम्ही इथून पुढं साहेबांवरती माहिती घेऊन गोड व्यवस्थित बोलावं अशा आशयाचं फुटाणे आणि पुस्तकाचं त्यांना भेट देण्यासाठी गेलो असता तिथं भाजपचे 15-20 पदाधिकारी होते. त्यांनी त्याचा अक्रस्ताळेपणा कांगावा करून खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना हे पुस्तक भेट देत असताना
आगाऊपणा केला खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर, आणि घोषणा द्यायला चालू केलं. त्याच्यामध्ये काही दोन चार हप्त्यावरचे आणि दोन नंबर धंदे करणारे काही त्याच्यामध्ये पदाधिकारी आहेत, जे स्वतःला राष्ट्रवादी, शिवसेना, आय काँग्रेसचं जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते 2 वर्ष आल्यापासून त्यांना पालकमंत्र्यांबरोबर जातात, आम्हाला ह्याचं टेंडर द्या, त्याचं टेंडर द्या, नियमात नाही बसलं. आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी जाणीवपूर्वक धक्काबुक्की केली. ऍक्च्युली तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तिथं 3 ते 4 पदाधिकारी राष्ट्रवादी होते. जर यांना आम्हाला आंदोलन करायचं असतं, बुक्का ओतायचा असता, तर तिथं 100-200 कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन आम्ही गेलो असतो. परंतु आम्ही दर्शनाला गेलोच तिथं होतो आणि त्यांना बाबा आमच्या गाडीमध्ये साहेबांचं पुस्तक कायम असतं ते भेट देण्यासाठी गेलो होतो. पण ह्यांनी जर त्याचा आगाऊपणा, कांगाळूपणा, आक्रस्ताळीपणा करत असतील तर इथून पुढं राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं ह्यांनी पंढरपूरमध्ये आता जे काही म्हणले ना की हे करू ते करू, आम्ही पण विरोधात असताना ह्यांना दाखवलं आहे. भाजपच्या मंत्र्यांना आम्ही पण जाब विचारले आहेत, आम्ही पण आंदोलनं केले आहेत, पण लोकशाही मार्गानं आणि मुद्दे धरून केले आहेत. विनाकारण मंत्र्यांनी किंवा महाविकास आघाडीच्या सरकारनं ठेका दिला नाही कुठला, म्हणून कुठल्या मंत्र्यांच्या विरोधात आम्ही कधी आंदोलन केलं नाही. ह्यांना फक्त ठेके आणि हप्ते पाहिजेत सरकारकडनं. ह्या आशयाचं हे जाणीवपूर्वक वल्गना करतात आणि आत्ताच्या राईचा पर्वत करण्याचा हा यांचा मानस आहे. हे काहीच म्हणजे तथ्य नाही आहे.